आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी मतदारसंघाचा विकास करण्यास मी सक्षम, आमदार जोल्ले. डोणेवाडीत नूतन अंगणवाडी इमारतीचं उद्घाटन संपन्न. निपाणी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी सक्षम असून विरोधकांनी विकासाची काळजी करू नये असा इशारा आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी विरोधकांना दिलाय. मतदारसंघातील डोणेवाडी येथे नूतन अंगणवाडी इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत उपाध्यक्षा शेणाजबी जमादार या होत्या. आमदार सौ जोल्ले पुढे म्हणाल्या, 13 गावचा कळवळा करणाऱ्यांनी केंद्रातून निधी आणावा, आमच्या कामाचं श्रेय विरोधकांनी घेऊ नये. राज्याच्या निधीतून लोकप्रतिनिधी या नात्याने निपाणी मतदारसंघाचा चौफेर विकास होत आहे. येणाऱ्या काळात एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही. लहान मुलांना बसण्याची सोय व्हावी या उद्देशाने अशा सुसज्ज इमारती मतदारसंघात निर्माण करीत असल्याचं प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं. आमदार सौ जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून ढोणेवाडी लक्ष्मी नगरात नाबार्ड RIDF योजनेअंतर्गत 9,17,000 अनुदानातून अंगणवाडी इमारतीचं काम पूर्ण झाले आहे. या इमारतीचे फित कापून आमदार जोल्ले यांनी उद्घाटन केलं. पूजन ग्रामपंचायत सदस्य सरोजनी कांबळे, शहाणजबी जमादार, लता कळवे, सुरेखा पाटील, सुपरवायझर सुनीता कोळी, सुनीता घाटगे यांच्या हस्ते झालं. दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. श्रीफळ आप्पासाहेब दिपाळे यांनी वाढवलं. आमदार जोल्ले तसेच मान्यवरांचा सत्कार झाल्यावर ग्रामपंचायत सदस्य जनार्दन घाटगे, तुकाराम माळी, राजू माळी, अशोक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमास APMC सदस्य नितेश खोत, तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे, SK माळी, अरविंद पाटील, सकाराम नागराळे, रावसाहेब दुगाणे, शेखसाब जमादार, शिवाजी खोत, सतीश कळवे, वैभव पाटील, दिलीप कांबळे, महेश कांबळे, पिंटू कैपाटे, मारुती संगपाळ, कलगोंडा सौसुते, संतोष मोडके, सुशांत कांबळे, इतर मान्यवर अंगणवाडी शिक्षिका कमल तावदारे, मंगल बानकापुरे, आशा व ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी ढोणेवाडीहून शिवाजी भोरे. आमदार मी राज्य सरकारची जनप्रतिनिधी आहे. राज्य सरकारचा अधिकार माझ्यावर आहे. माझा अधिकार राज्य सरकारवरती आहे. माझ्या मतदारसंघावरती आहे. जे तुम्ही मला निवडून दिला, मी राज्य सरकारचं अनुदान इथपर्यंत आणून मी काम केलंय. आणि आजपर्यंत खासदार निवडून येऊन 5 वर्ष झाले की नाही? आता आम्ही निवडणूक आहेत का नाही? मग 4 वर्ष कुठे गेलं त्यांनी, माझा प्रश्न आहे. 4 वर्ष फिरकलं का इकडं? 4 वर्ष आलं का इकडं? 4 वर्ष तुम्हाला बोललं काय? आताच का आठवण आलं हे 13 गाव? कारण आता आम्ही निवडणूक आलंय. मग निवडणूक आलं की तुम्हाला नाकाला तूप लावायचं आणि निवडणुका झाल्या की 4 वर्ष गप व्हायचं. असं मी केलं काय? प्रत्येक गावाला 10 ते 20 वेळेला आलंय. धावती भेट तरी का असाना दिलंय. माझा सामान्यातलं सामान्य सीधा साधा कार्यकर्ता एक महिला आली.